मला का बांधून ठेवलंय? कुणी बांधून ठेवलंय? मला सोडा प्लीज. मी बांधून ठेवलंय तुम्हाला. राधिका मला प्लीज सोड. इथून प्लीज मी माफी मागतो. मला सोड ना. मी शिक्षा करणार तुम्हाला आणि मी दिलेली शिक्षा तुम्हाला भोगायलाच लागणार. ए गावठी, तुम्हाला खलबत्त्यात घालून कुटणार होतीस ना, आता मी तुला आणि गॅरीला खलबत्त्यात घालून कुटणार आहे. सॉरी सॉरी, काय झालं? एक काम धड केलेलं नाही, सगळ्यात चुकाय. कधीपासून सांगितलं होतं पैसे ट्रान्सफर कर म्हणून, फायनली ट्रान्सफर केले तिने. त्याने तुला काय वाटतं, यांनी केले असतील ट्रान्सफर? आय डोंट थिंक सो. काय प्रत्येक वेळेला गोष्टी आपल्याला दिसतात तशाच असतात असं नाही, यांच्यावरती मला अजूनही संशय. ऐक ना, मी करतो ना तुला हेल्प, करतो मी सगळं करतो तुझ्यासाठी, पण प्लीज एकदा बोलशील माझ्याशी, एकदा भेटशील प्लीज. बघू, तू आधी सगळं काम संपव. मॅम मला असं वाटतंय की ही स्ट्रॉंग झाल्याचं ना नाटक करते मॅम. हिच्या मागे कोणीतरी आहे हे तर नक्कीच, पण कोण आहे हे नाही कळत. यांच्यावरती मला अजूनही संशय. यांचं नक्कीच काहीतरी प्लॅन आहे. यांचं जे बिल आहे ते माझ्या टेबल वरती द्या. पैसे होते माझ्याकडे. अरे उद्या बघा गम्मत. बसला पैसे लागतील ना, घ्या घ्या. नाही येत तुमच्याकडे, मला माहिती आहे, घ्या. नाही तू विंडो केस का असं सोडून गेलीस मला? सगळं बिल मला भरावं लागलं. मुद्दाम करतेस का तू? मॅडम केक. ओ थँक्स. शनाया, एखाद्याच्या तोंडचा घास काढून घेणं म्हणजे काय असतं ना, ते आता कळेल तुला. हो हो एकदम पती बघ. रघु यू इडियट. पण मॅडम तुम्ही बघायचं. शनाया माफी मागायची मी नाही, आणि आता नुसती माफी नाही मागायची तर उठाबशा सुद्धा काढायची. असं बरं वाटत का रे? हे असं मैत्रिणीच्या घरी असं राहिलं जात का कुणी? अरे काय बरं दिसत नाही, तुला ते आवडत नाही कारण राधिकावर तुझं प्रेम आहे. रघु यू इडियट. पण मॅडम तुम्ही बघायचं. शनाया माफी मागायची मी नाही, आणि आता नुसती माफी नाही मागायची तर उठाबशा सुद्धा काढायची. त्या गुटफरनाथीने एवढा तमाशा केला पण तू तिला एक शब्द नाही बोललास. ऐक आपण शांतपणे या विषयावर बोलूया, आधी आपण जाऊया ना लंचला बाहेर. चल हे बघ, जोपर्यंत तू माझी साइड घेत नाहीस ना तोपर्यंत मी तुझ्या बरोबर कुठे येणार नाही. यार या गुटफरनाथीला ना मला लेसन टीच करायलाच पाहिजे. तिचा इक्वल एकच आहे मॉन्स्टर. अगं अथर्वती, तुमचा मुलगा अथर्व त्याचा ऍक्सिडेंट झालाय. बाबा अगं अथर्वला शाळेतून घेतलं आणि घरी निघालोय. अथर्व तुमच्या बरोबर आहे? मग मला असा फोन कोणी केला असेल? शनाया काय झालं डॉक्टर? नाही त्या फार गंभीर आहे, त्यांच्या डोक्याला फार जबर मार लागलेला आहे. डोक्याला जबर मार लागल्यामुळे ऑपरेशन लगेच करावं लागेल. अच्छा, म्हणजे निनावी फोन करणाऱ्या व्यक्तीचा या अपघाताशी संबंध असू शकतो. जिथे घटना घडलीच त्या थोडी चौकशी होईलच, शिवाय CCTV फुटेज मध्ये ही व्यक्ती कोण आहे ते आपल्याला कळेलच. वहिनीना जो खोटा फोन आला होता तो शनायाने केलाय असं आम्हाला वाटतंय. अरे पण शनायाचा या सगळ्याशी काय संबंध आहे? जी मुलगी पैशांसाठी लोकांचा संसार म्हणू शकते ती काही करू शकते. काल दुपारी तू कुठे गेली होतीस? मी ऑफिस मध्ये होते. लंच ब्रेक मध्ये कोणालाही न सांगता बाहेर गेलीस तू आणि ऑफिसला परत आली नाहीस हे आम्हाला माहिती. कुठे होतीस तू? त्याचा काय संबंध? म्हणजे इथे सगळेत आणि तू न येण्याचा काय संबंध आहे? शनाया तू काय शनायाशी बोलत होतास? नाही कोणाशी नाही. का खोटं बोलतोय यार? आम्ही ऐकलं ना. ऐकलं तर कशाला विचारतोस परत? तुझी बायको इथे आजारी पडली,
त्यांना गंभीर दुखापत झाले. अजून शुद्धीवर आलेल्या नाहीत वहिनी आणि तू मात्र शनायाशी बोलत राहा फोनवर. सर बोला काहीतरी. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी काही बांधील नाही, कळलं ना? नाही, बरोबर आहे तुमचं, तुम्ही बांधील नाही आहात. पण आत्ता जे काही घडलंय त्यानंतर आम्हाला प्रश्न पडणार आणि त्यांची उत्तरं तुम्ही द्यावीत ही आमची अपेक्षा आहे. आणि मुळात आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शनाया कशी मुलगी आहे, ती काय करू शकते. स्पष्टच सांगतो, वहिनींना जो खोटा फोन आला होता तो फोन शनायाने केलाय असं मला आणि आनंद सरांना वाटतंय. काय? हो. अरे पण शनायाचा या सगळ्याशी काय संबंध आहे? ती का करेल हे सगळं? जी मुलगी पैशांसाठी लोकांचा संसार मोडू शकते ती काहीही करू शकते. काय मिस्टर सुभेदार? सर आम्हाला शनायाचा ऍड्रेस पाहिजे. कशाला? चौकशी करा. हे पहा, शनायाचा याच्याशी काही संबंध नाही आहे. ते आम्ही आमचं बघू, फक्त ऍड्रेस दे. सर ऍड्रेस प्लीज. ती सध्या आमचा मित्र एक केडी त्याच्याकडे राहते. ऍड्रेस दे. ऍड्रेस मी पाठवतो तुला. पाठवलं. यार यांचं काय चाललंय नक्की? हे आता शनायला भेटून काहीतरी वेडवाकडं विचारतील आणि ती काहीतरी भलत असेल तर बोलायला नको. तिला कळवायला हवा. फोन का नाही उचलते? चालते मरो. काल दुपारी कुठे गेली होतीस? मी ऑफिस मध्ये होते. लंच ब्रेक मध्ये कोणालाही न सांगता बाहेर गेलीस तू आणि ऑफिसला परत आली नाहीस हे आम्हाला माहिती आहे. कुठे होतीस तू? कशी आहे सुनबाईची तब्येत? जशी आहे तशीच. राणाजी प्रीत जन्माची साथ कायमची पोरी पिंगा चाल मर्दानी खेळ तुफानी गडी रांगडा पोरी पिंगा आमच्या दीराचा केला कब्जा ग झाली मालकीन पोरी पिंगा आपल्या मैत्रीच आहे गर्व ग नाही घाबरत पोरी पिंगा. अंजलीबाई अंजलीबाई ऐका की हो. राणा भाऊजी माझ्या बघण्यात तुमच्यासाठी एक पोरगी आहे. अग जेडे चांगलं स्थळ आहे अग, आपल्या शीतलनं सुचवलंय. ते काय का असना, उद्या कोणी पण समोर येऊन उभं राहिलं ना तरी मी लग्न करणार नाही म्हणजे नाही. अक्षर गणेश ती संकल्पना तुम्ही जेव्हा मनात आली तेव्हा पहिलं अक्षर कुठलं रेखाटलं होतं आधी सांगा मला. सगळ्या सुरुवातीला जे केलं होतं ते आई हे नाव होतं. आई नावावरून तुम्ही गणपती केला होता कसा? तुमच्या आईने जेव्हा ही तुमची कला बघितली तेव्हा काय प्रतिक्रिया होती? ऍक्च्युली ती रडली होती त्यावेळेला. पिझ्झा गरम आहे तोपर्यंत खा नाही तर चिवटवेल. नकोय मला. तुझ्या डब्यामध्ये काही नव्हतं म्हणून मी हा पिझ्झा मागवलाय, घे खाऊ. सर मला काही नकोय तुमच्याकडून. का? तुमचा विश्वासावर खूप विश्वास आहे ना. मग मी पण सांगते, माझा माझ्या प्रेमावरही खूप विश्वास आहे. मला माहिती आहे की एक दिवस त्या व्यक्तीला कळेल आणि ती व्यक्ती बोलेल सुद्धा. भगवा हाताशी आणि तलवार मनगटाशी आहे, शिवाय आबासाहेब पाठीशी आहेत. मग त्या दिल्लीची काय तमाती. चला रायगडी चला. तो हात उभारून तुमची वाट बघतोय. निघायला उशीर झालाय आणि हा मुल्ला मेख मारून बसलाय. काय करावं? मेहमान कहा? मेहमान? हा मेहमान, शाही मेहमान कहा आहे?